मस्त, तुम्ही बघू शकाल किती सुंदर दिसतात ही डाळफळं. खूप छान चवीला लागतात त्या, मस्त चटपटीत, थोडं तिखट, आंबट, गोड. आणि लसणीची चव आहे ना, लसूण जो आपण भरपूर घातला आहे त्याची चव पण खूप छान येते या डाळफळांमध्ये. आणि अर्थातच साजूक तुपाबरोबर खायचं. मस्त शिजली आहेत पण खूप छान. चटणी शेंगदाण्याची, पापड आणि मस्त गरमागरम वाफळत्या चकुल्या. आ हा हा. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण डाळफळं करतो. येस, डाळफळं पण सोप्या पद्धतीने कुकरमध्ये करतो. जनरली डाळफळं बनवलं ना डायरेक्ट शिजायला गेलं तर ते कढईला खाली चिकटतात किंवा पटकन शिजत नाही. कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये आणि खूप मस्त बनतात. आणि मेथी घालून ही डाळफळं करतो. मला प्रचंड आवडतात मेथीची डाळफळं. 2 कप गव्हाचं पीठ आहे, यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं, मिक्स करून घ्यायचं. हवं तर या पिठामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे 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 घालू शकता, हळद, पण मी प्लेन ठेवते कारण डाळ छान चवदार असते, त्यामुळे या गोष्टी मी प्लेन ठेवते. घट्टसर कणिक मळून घ्यायची याची. आणि इथे कणिक छानपैकी अशी घट्टसर मळून झाली आहे, घट्ट मळायची, सैल कणिक करायची नाही. हवं तर थोडं तेल लावा, झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवा. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये घालूयात मोहरी 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरं, कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो. 1-2 मिनिट हे परतून घेऊ टोमॅटो. आता टोमॅटो 1-2 मिनिट परतून झाले की यामध्ये घालूयात लसूण. तर इथे मी एक मोठी वाटीभर लसूण घेतलं आहे बारीक किसून. खूप छान लागतो डाळफळामध्ये म्हणून मी वापरते जरा सडळ हाताने. आणि त्याचबरोबर हिरवी मिरची स्लिट करून घेतली आहे, हिंग 1/2 चमचा मिक्स करूया हे. आणि 1 मिनिटभर हे सगळं परतून घेऊ. मस्त खूप छान फोडणी बसते अशी. आता लसूणची खमंग फोडणी बसली ना की डाळफळाला चव खूप छान येते. 1 मोठा कपभर मी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून ही पण परतून घ्यायची. आता इथे ही मेथी आहे ना छान अशी परतून झाली की यामध्ये आपण घालूयात शिजवलेली तुरडाळ. 1/2 कप डाळ आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. तर यामध्ये 1 डबाभर मी पाणी घालते आहे ज्या डब्यामध्ये डाळ शिजवली होती. पातळसर ठेवायचं आहे हे मिश्रण. तर यामध्ये गोडा मसाला 1 चमचा, गोडा किंवा काळा मसाला वापरला तरी चालेल. लाल तिखट 1 चमचाभर, धणेपूड आणि हळद. आणि त्याचबरोबर घालतो आहे मीठ. हे मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची. मस्त खूप छान सुवास येतो आहे. ही खरं आहे ना, ही डाळ मेथी अशीच खाऊ शकतं, भन्नाट लागते. पण आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि यामध्ये आमसूल घालते. आमसूलच्या ऐवजी तुम्ही चिंचगुळाचा कोळंही घालू शकता आणि गुळ. आमसुलामुळे काय होतं ना, तुरडाळ बाजते असं म्हणतात. सो आमसुलाने ते प्रमाण कमी होतं आणि पचायला सोपं जातं. आता हे मंद आचेवर असं शिजत बाजूला ठेवायचं. आता हे मंद आचेवर इथे कढायला ठेवलेलं आहे. कणिक जी आहे त्यालाही आता 15-20 मिनिट झालेली आहे, मुरवायला ठेवली होती. यावर थोडंसं तेल घालायचं आणि ही एकसारखी मऊ करून घेऊया. आधी मळताना वगैरे मी तेल नव्हतं घातलं अजिबात, आत्ता घालते जेव्हा आपण हे लाटणार आहोत तेव्हा. आता ही कणिक एकसारखी झालेली आहे. छोटा पोर्शन घ्यायचा, पिठाचा वापर अजिबात करायचा नाही हे लाटण्यासाठी, कारण खूप पीठ लावलं तर ते डाळफळामध्ये घातलं की ते पीठ सुटतं आणि खूप घट्ट होतात मग डाळफळं.
रंकाळ फळाला काही ठिकाणी चकोल्या पण म्हणतात, वरण फळं पण म्हणतात. सो शक्यतो हे तेलावर लाटून घ्यायचं. कणिक छान मळली असेल तर तेलही खूप लावायची गरज नाही पडत. आता हे ना शक्य असेल तितकं पातळसर लाटून घ्यायचं. परफेक्ट. आता हे छान असे पातळसर लाटून झाली, जाळं नाही ठेवायची कारण हे पुन्हा शिजलं की फुगतात. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हे कट करून घ्यायचं. इवन काही ठिकाणी गोल करूनही टाकतात. सो आता हे सगळे जे आपण छोटे पीसेस करून घेतलेत पोळीचे, हे आपण या कढरमध्ये घालूयात. आणि आता याच पद्धतीने आपण हे सगळे पोळ्या किंवा चपात्या बनवून घेणार आहोत. पीठाचा वापर नाही करायचा, तेलावरच लाटून घ्यायचा. आणि पातळसर आता हे जसजसं टाकतो ना आपण तसतसं अधेमध्ये हे ढवळून घ्यायचं, नाहीतर काय होतं हे एकमेकांना चिकटतं. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. मध्ये मध्ये याला एक मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. आता इथे हे सगळी चपातीचे पीसेस करून मी यामध्ये टाकलेत. फळं, डाळफळं ऑलमोस्ट तयार आहेत आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. थोडंसं पातळसर साईडला हवं आहे कारण हे शिजलं, जसं जसं शिजतं तसतसं घट्ट होत जातं. त्यामुळे अर्धा कप डाळ होती, त्यामध्ये पाणी घालून ती शिजलेली एक डबा झाली आणि त्यानंतर मी त्यावर दोन डबे पाणी घातलेलं आहे. आता झाकण लावायचं आणि मीडियम टू हाय हीटवर एक शिट्टी फक्त काढून घ्यायची. मीडियम टू हाय, लो हीटवर, मंद हीटवर नाही करायचं. थोडंसं गॅस जास्त ठेवून एक शिट्टी काढून घ्यायची. मीडियम टू हाय हीटवर मी हे एक शिट्टी काढून घेतली आहे. आता 10-15 मिनिट झाले, स्टीम पण छान रिलीज झालेली आहे. आता चेक करायचं. वाव, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात डाळफळं, मेथीफळं. आणि हे बघा कन्सिस्टन्सी किती छान आली. आणि खाली कुकरला अजिबात लागलेलं नाही आहे, छान शिजून पण आलं आहे, दिसतात पण छान आणि कमी त्रासामध्ये. कुकरच्या बेसला नाही लागलेलं, चिकटलेलं अजिबात नाही आहे. आहा मस्त. आता हे मी सर्व करून दाखवते. मस्त, तुम्ही बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत ही डाळफळं. शिजली आहेत पण खूप छान, खूप छान चवीला लागतात त्या. मस्त चटपटीत, थोडं तिखट, आंबट, गोड. आणि लसणीची चव आहे ना, लसूण जो आपण भरपूर घातला आहे त्याची चव पण खूप छान येते या डाळफळांमध्ये. आणि अर्थातच साजूक तुपाबरोबर खायचं. मस्त चटणी शेंगदाण्याची, पापड आणि मस्त गरमागरम वाफळत्या चकोल्या. आ हा हा, क्या बात आहे. म्हणजे मी कंट्रोल नाही करू शकत. आणि शक्यतो आता फोटोसाठी मी अशी डिश वापरते, पण खोलगट एखादा बाउलमध्ये वगैरे हे खायचं मस्त लागतं. जबरदस्त, परफेक्ट रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओत अशाच मस्त रेसिपीवर, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.